महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने आठवडे बाजार सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये आठवडे बाजार बंद आहे, त्यामुळे छोटछोटे व्यवसाय करणारे आर्थिक संकटात सापडले। उपजीविका चालू ठेवण्यासाठी मोठी कसरत त्यांना करावी लागत आहे। अनेकांनी व्यवसायात बँकेची कर्ज घेतले होते, कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? कोरोना काळात अनेकांना आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्यात। सणासुदीच्या दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार सुरू करावेत, अन्यथा जिल्ह्यातील सर्व छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते। तरीही सर्व आठवडे बाजार लवकरात लवकर सुरू करावे असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। संत सावतामाळी युवक संघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील जे गाव पातळीवर जे आठवडे बाजार भरतात त्या संदर्भात चालू करण्याच्या बाबतीत निवासी जिल्हाधिकारी संदीप निच्छिन साहेबांना आम्ही भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं। आज जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रात आठवडे बाजार चालू झाले, परंतु नगर जिल्ह्यात अजूनपर्यंत आठवडे बाजार चालू झालेले नाही। आज जे गोरगरीब व्यापारी व्यावसायिक आमच्याबरोबर आले, त्यांनी आमच्यापुढे व्यथा मांडल्या की आज बचत गटांचे कर्ज घेतात, आज बचत गटांच्या वसुलीसाठी लोक घरी येऊन बसतात, परंतु हाताला काम नाही, हाताला धंदा नाही, उद्योग नाही, व्यवसाय नाही। आठवडे बाजार असल्यामुळे ते पैसे भरू शकत नाही, पण त्याची रक्कम व्याजापोटी दुप्पट होत चालली। हे सर्व आम्ही साहेबांना सांगितलं की आता लोकांना म्हणजे आत्महत्या करायची वेळ येऊ राहील, तुम्ही अशा परिस्थितीत कुठंतरी हे सर्व सामान्य गोरगरिबांचे आठवडे बाजार तुम्ही चालू करून द्या। आज सर्व बाजार चालू झाले, कुठंतरी टास्क फोर्स एका बाजूला दरवेळेस निर्बंध घालतो, पण टास्क फोर्स एवढी त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की जे टास्क फोर्समध्ये काम करतात त्यांना पगार चालू आहे, गोरगरिबांना काम नाही आहे, गोरगरिबांना पैसे येणार। सरकारी अधिकाऱ्यांनी बोलणं, सरकारी समितीतल्या व्यक्तींनी बोलणं आणि एखाद्या सर्वसामान्य गरिबांनी बोलणं याच्यात खूप मोठा फरक आहे। त्याच्यामुळं कुठंतरी गरिबांना न्याय मिळण्यासाठी आठवडे बाजार तुम्ही चालू करा, शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल। शेतकऱ्यांच्या सभांना शेतकऱ्यांच्या नेत्यांनी गर्दी केली चालती, पण शेतकऱ्यांचा माल विकायला आठवडे बाजारात गर्दी झालेली यांना चालत नाही। कुठंतरी असं दुटप्पी धोरण हे सरकार इथे करतं आहे, त्याच्यामुळं आठवडे बाजार लवकरात लवकर चालू करा, नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने यांच्या पाठीची मागे आहोतच, आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी लवकरात लवकर उभं करू। यावेळी अशोकराव तुपे, सुनील इवळे, नितीन भुतारे, माऊली गायकवाड, समीर राज मोहम्मद शेख, रोहित वाळके, दत्तात्रय साळुंके, सुनील शिंदे, सुरेश आरोटे, श्याम आवटी, प्रदीप आंबोरे, आमिर शेख, आसिफ अत्तार, वसीम अत्तार, संतोष जाधव आदी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांना श्री संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार चालू करावे। कोरोनाचे थोडं सावट कमी होत चाललेलं आहे, त्या हेतून आज आम्ही निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले की कर्ज फेडायचं कसं, बाजार करून ज्या 2 वर्षापासून कोरोनाने हमान घातली, त्यामुळे सर्व यावर जागर ठप्प झालेले असताना आज बाजार करूनचा विषय कुणी घ्यायला तयार नाही। आज पुणे जिल्ह्यात शेजारच्या जिल्ह्यात बाजार चालू झाले, आज नगर जिल्ह्यात बाजार का चालू केले नाही हे आम्ही आज निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मांडल्या आहेत।